लय थकली होती बाई, आता झोपल्यावर बरं वाटलं जरा. आता किती आहे का तू? आता हे आपलं डिग्री झाली, डॉक्टरचं चाललंय करायचं. डॉक्टरचं कोर्स देते बाई. मम्मी काय करते? काय नाही, आता घरीच असतात सगळे. आता माझं कॉलेजच चालू आहे. पप्पा काय? ते सगळं शेतातलंच, बाकी काय चाललंय? तुझी तब्येत वगैरे बरी का सगळी? आई मी येतो गावातून जाऊन. कुठं चालला? अरे आता ही पाहुणी आली, सुनी आली, जाऊन मी येऊन आली, याचा तर विचार करीत जा. तो कशालाच निघाला फिराय, तिला न्यावा राहणार. गावात काय पडली होती गाडी तुझ्या नादात? गाडी जीव आहे का नाही तिला काय? बाबा पाय बी आहे का नाही? उभा करा. कुठं जायची फिरायला सोनी? चल आत्या तू पण, मग सगळे जाऊ पण. नाही वावरातून जाऊन, आता मी मग जाऊन आले जर तुम्हीच. आता मी येऊन याला फिरायला न्यायचं म्हणलं, कसे उतावळे झाल्यात. उत्तावळा नवरा गुडघ्याला बाशीन. मी पण आता देते फिरू, बघते मी पण कसे जाते दोघ फिरायला. कधी मी फिरायला न्या म्हटलं तर ह्यांचं दुखत लगेच, आणि ही सटवी आता ने आली लगेच निघाली फिरायला घेऊन. तीच नाही गेले लई दिवस झाला आलेले. जा माझं गुडघं दुखत. कसही माझं काय नाही, मला पण यायचंय. काय म्हणले तुझं? काय काम आहे आता? घरचं काम नाही करा तुला स्वयंपाक पाणी? काय घरचं? घरचं काम सगळं झालंय, मला यायचंय आता घरी. तसं पण आता माझं काही काम नाही. येऊन दिकी यायची तर कशाला म्हणे? तिच्या जवळ पोचायला लागलं काय तुम्हाला? अडचण व्हायला लागली काय माझी? अडचण काय? नको ना बाबा तू येऊ. येत असते मी. अरे येऊ दी, तुला कुठं खांद्यावर यायची? जाऊ दी, जा सगळीच जाणी वावरातून जाऊ शकतात. जा शेतात जायला काय करायचं? आले करीन मी नसते काय करीत, पण येऊ दे आता वावरात यायची म्हणल्या. येऊ दे तिला, लय दिवस झाला आलेलं म्हणलं तर हिला न्या जा शेतात. यायची तिला तर जा सगळी जाला. थांबा मी पण येते. तिच्याजवळ वज दे या. जा चला. तर की आता चलते ना? चलते मग. चल हेच पाहिजे. अरे दाजी किती दिवसातून आली मी. हा मग पण हे आपलंय काय? आपलंच आहे. इथं वेगळं काहीतरी होत ना आधी? आता बारीक होतीस, आता बदल होतच का नाही? आपण शिल्पी घेऊ ना एक इथं राहण्यात आल्या सर. सर इकडून ये ना, इथून राम दे ती बॅटरी उतरली. हा नंतर नंतर घेऊ. आपले डाळिंब होते ना तिकडे? इथं ओके ओके. इकडे दिसले का? उचलून दाखवू का? नाही दिसले. चला की चला येते ना. ये दामनी चल 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 हाताला नाही. ए काय घास कापून ये तू. मी नाही कापणार, कापलाय सकाळी. जरा गटुडत तिकडे डाळिंबात. यायचंय मला, मला बघायचंय डाळिंब किती आले ते. कष्टा ते आले मग मी बिनमोकर आले का? चला येऊ दे की आले. त्यांना टोचत असेल मी आलेली. दमाने चला पाय बी लच कन. टक 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 टक. हा ए थांब टकती. काय गावर तरी तू उडून गे ना मग संध्याकाळच्याला. सकाळी काय खाल्लंय? डोक्यात काय मखळ्या भरल्या काय? आज सकाळी गावरच होती ना. आपण काय खाल्लंय ती? आता नवीन आली खाईन ती. करते मी उद्या. नाही मी तोडणार आता. अरे तोड म्हण. खात सुट्टी मला, मी नाही तोडणार. तोड तू. काय टोचलंय रे? टोचलंय काहीतरी? चप्पल तोडून टाक. चल बघ बर सोने. काय बघ सोने? तर माझ्या संग लग्न केलं असत तर असं हाणलं असतं का रे? नाही नाही अजिबात नाही, मी तर खूप जीव लावला असता. करायचं ना मग का? तिकडे गेल्या होत्या. तुम्ही नसते तर मी चान्स मारला असतो. हाणला असत ना तरी मी सहन केला असत. काय गा दिवणी हात येते. बस लय होते. चला की राम दे की माग तुझं काय राहिलं तिच्या पैसे परत माझ्या. थांब 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 उचलून ठेवायचं ना, पडला असता दगड बिगड पायावर. नीट ये.
सोने तुझ्या तर शेंगात काहीच बदलणार राव, निवळ चवळीचे शेंग असतो. हे बघा बरं आहे का मग डाळिंब मोठे झाले डाळिंब काय हा म्हणतात तू बारीक होती तू मोठी झाली मग येतात डाळिंब आहे हातात धरावा हात ते तिथं घसरते ना तिकडे खड्डा आहे. हा सोने तुला काय म्हणायची बरं नेमकं काय काय आता डाळिंब बघते मी ते बघा ताई काय झालं आल्यापासून बघते तुम्ही काय म्हणजे मी आल्यापासून नाराजच आहे जरा. तुम्ही आल्यापासून मी कशाला नाराज होते हे माणसाला लेट काम करता येत नाही. तुमचं काय नाही चुकलं मला तर असं वाटतंय मी उगच आली माझ्या आल्यापासून जरा बदलच झालाय त्यांच्यात. नाही समजत तिला काय नाही समजत तुम्हाला समजत कसं वागायचं कसं राहायचं लय आल्यापासून नाटक बघते ना मी. काय म्हण काय म्हण काय म्हण हसू नका दिन ताई काय झालं एवढं का वाद करताय तुम्हाला नाही मी काय म्हणत तुमचं काय नाही संग राहतोय म्हणून तुला कसं तरी होतंय का उखड्या आणतात का पोटात. हे बघा तसं काय नाही आम्ही लहानपणापासून सोबत आहे त्यामुळे आमची चालती मस्ती मजा आपलं चालतं सगळं. तुमचं ठीक आहे पण आमचं माणूस जरा बिघडलेलं आहे थोडं. काय बिघडलं काय वाटतंय बरं काय वाटतंय तुम्हाला असं वाटतं का मला काय कळत नाही असं वाटतं का तुम्हाला मला काय कळत नाही मी बारकी आहे पाळण्यातलं बाळ आहे मी. गप्पडीची गोळी खा तू काय गप्पडीची गोळी खा काय झालं एवढं आल्यापासून नीट बघते उगाच माणसं काय चलायला येत नसल्या आणि हातात हात काय धरायचा पुढे पुढे काय उचलून काय ठेवायचं. बरं सोने तू सांग मला पहिला आपण राहत होतो त्यात काय बदल वाटतोय का तुला माझ्यात. नाही पहिल्या सारखंच आहे आम्ही लहानपणापासून असेच होतो. अरे तू हायस म्हणून तरी काहीच नाही मी तिला खांद्यावर घेऊन फिरत होतो. तेच म्हणलं ना मग मी गैरसमज करून घेऊ नका. गैरसमज काहीच करत गैरसमज काहीच करत नाही मला जे माझ्या डोळ्यात दिसत ना तेच मी बोलते उगाच मला बोलायला येड नाही लागलं. काही येडी बिडी दिसते का मी तुम्हाला तुझ्या डोळ्याला रोग झालाय वाटतं मग तुझ्या डोळ्यात तुमच्या तुमचं जरा नीट ठेवा नियत जरा आम्हाला कळत नाही काय लग्न झालंय जरा भानावर राहा. पहिलं लग्न नव्हतं झालं आता लग्न झालंय आता स्वतःची बायको सोबत फिरली तर जमन का. हे बघा मी तुमची भांडण नाही बघायला आली एक तर मी म्हणलं आत्याकडे किती दिवस झाले गेली नाही दाजीला भेटली नाही म्हणलं येऊ जाऊन तर हे काय नवीनच बाबा कशाला आली बाई माझ्या डोक्याला ताप तुमच्यामुळं जाऊ का मी काय करू येईन परत जागेवर तशी लय गुणाची माझ्या सर का एवढं माझ्या बाबतीत तर एवढा घाण विचार करतायत म्हणल्या मला नाही आवडणार. तसं राहू बी लागतंय मग तसं राहू पण लागतंय मन नीट नाटक ठेव तू तुमचं ठेव आधी मन नीट नाटक ठेव. अरे काय चाललंय काय तुमचं ठेव आधी नीट ठेराव मन मग मी नीट नीटकी राहीन. अरे पण काय काय चुकलं काय म्हण तुम्हाला ह्यांचं माहित नाही खोड पहिले असतील ते असतील कसे आता काय झालं लग्न झाल्यापासून आता आता एक दीड वर्ष झालं बायडा बाईचा नात कुठं सोडावलाय मी. कोण बायडा बाई सोने काय म्हणते बरं काय हसू नका त्यांना सगळं मी ना घरी गेलो आत्यांना सांगायला हवी. तुला वाटत का मी काय नवीनच ऐकती मी ही म्हणते त्या बायडा बाईच्या नादी लागलो तुम्ही तुला वाटतय का आता त्या येत आहेत का बघायला मी स्वतः अख्या गावाला विचारा बरं माझा विश्वास आहे का नाही अख्या गावाला विचारायचं मी तर खोटी वाटत असेल मी म्हणतो अखा जग म्हणून मी खोटं बोलन मी खोटं बोलन अख्खं गाव खोटं बोलन का मला नाही माहिती काय झालं असेल काय नाही इथं माझ्यामुळे भांडणं होत आहेत मला नाही आवडत आहे बघा माझा त्यांच्यावर अजिबात विश्वास राहिलेला नाही त्याच्यामुळे मी बोलणार म्हणजे बोलणार त्यांना. बघा दाजी मला मला काहीच ऐकायचं नाही मी मला नाही आवडलं हे सगळं वागणं मी असं आत्यालाच सांगणार आहे जा सांगा काय खात्यात का काय आत्या मला काय हा ना बरं हे बघा हो ना बरं तुम्ही हा ना बरं गेली ना ती गेली ना ती तिच्या समोर लय वाटा 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 तोंड चालतंय जस काय मला काही कळतच नाही हात काय जातो सोने लय चवळीची शेंगे मग चवळीच्या शेंगा सोबतच लग्न करायचं ना काय दोन मिनिटं तिचं इथं असते ना तिचं बाहेर काय गेलेलं नसती मला घ्या विचारू मला किती पोरं फिरवले असते तिकडं सांगत आम्हाला इथं लग्न कर काय काय बोलायची ती मला बोल तुम्हाला बोलली ना तू झपकिनीस तर टांगडा चाळीन झपका बरं का तिला बोलल्यावर काय एवढा राग येतो तुम्हाला. अरे माझ्या लहानपणीची मित्री नाही ती मित्री नाही कुत्रीन नीट तुम्ही सोडा बरं का नीट गोडी सांगते अजिबात केस बिसाला हात लावायचा नाही ले तू ऐकून घेते काय काय ऐकू मी काय ऐकण्यासारखं ठेवलंय काय तुम्ही एक सुटलं की दुसरा नाद आहे हात बोट जरा हा नाही ना सांगते हा तुम्ही मला असतच ना समजून घेऊ तुम्ही हानसान मी ऐकून घेईन
तुला सांगतो ना मग ऐकून घे. सुनी माझी लहानपणाची मैत्रीण आहे. म्हणलं ना कुत्री. जशी लहानपणापासून सांभाळली तशी तिला मी कवर बी सांभाळीन. आमच्यात बदल होणार नाही. पापी म्हण आधी मला बघा नीट. स्वतः एक नाद सुटला की दुसरा नाद लागतोय तुम्हाला. बाया दिसल्या की हक्काची बायको असती. नाहीतरी पुरी दिसल्या कि चाल चलीन तरच बिघडतय माणसाच. मम्मी मला काय बारीक बारीक समजता काय मला काय कळत नाही काय. हा बिघडलंय ना तर काय. आज बघा ढकलायचं बिकलायचं नाही तसलं सांगते मी नीट. हा